मी सुदर्शन घोरपडे, एनर्जी चक्र सोलार प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस तर्फे आपल्याला नमस्कार. बेसिकली एनर्जी चक्र ही जी कंपनी आहे ती सोलार एनर्जी आणि ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीसाठी काम करते. शेतकऱ्यांचं जे जंगली प्राण्यांपासून किंवा चोरांपासून जे नुकसान होतं त्यासाठी आपण हा प्रोडक्ट डिझाईन केला आहे. एनर्जी चक्राचा सोलार पॉवर फेन्सिंग रक्षक या ब्रँडनी आपण मार्केटमध्ये आणला आहे. तुमचं जे जसं की रानडुकरांपासून, नीलगाईंपासून किंवा इव्हन कुत्र्यांपासून किंवा चोरांपासून शेताचं जे नुकसान होतं हे टाळण्यासाठी आपण ह्या प्रॉडक्टचा एकदम 100% उपयोग काही मशीन उपयोगी पडतं. याच्यासाठी जी एनर्जी लागते किंवा पॉवर लागते हे आपण सोलारकडनं घेतो. सोलारनी बॅटरी चार्ज होतं आणि हे प्रॉडक्ट पूर्ण 24 तासासाठी रन होतं. हे 1 एकरापासून तर 50 एकरापर्यंत या मशीनना आपण शेताचं रक्षण करू शकतो. आपलं हे जे मशीन आहे हे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे. या मशीनपासून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होत नाही किंवा कुठल्याही मनुष्याला किंवा प्राण्याला कुठलाही त्रास होत नाही. फक्त ज्यावेळेस ते शेतामध्ये एंट्री करायचा प्रयत्न करतं त्यावेळेस त्याला मोठा झटका बसतं आणि ते दूर जातं. तर शेतामध्ये जंगली प्राण्यांची एकदम नो एंट्री. त्याच्या कोणा शेतकऱ्यांना हे प्रोडक्ट शेताचं जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचं आहे किंवा चोरांपासून रक्षण करायचं आहे ते एनर्जी चक्राशी संपर्क साधू शकता. आपण इथं बघू शकतो केळीचं रान आहे. ऍक्च्युली ह्या केळीच्या रानाला रानडुकरांचा खूप प्रॉब्लेम होता. ते येऊन इथं केळीचं रान भक्ष करून टाकत होते. तर आपण ह्या आपल्यासोबत हे शेतकरी आहे. ऍक्च्युली आपण यांच्या शेतावरती हे सोलार पॉवर फेन्सिंग बसवलं आहे. तर आता तेच सांगतील की ह्या शेतावरती त्यांना सोलार पॉवर फेन्सिंग बसवल्यामुळं कसा फायदा होतोय. सर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अनिल सुधाकर शिंपी, मुक्काम पोस्ट बहादरपूर, तालुका पारोळा. आमच्या या ठिकाणी रानामध्ये जवळच कुरण असल्यामुळे या ठिकाणाहून नीलगाई, हरणं तसेच त्याप्रमाणे रानडुकरं अशा जंगली शेतकऱ्यांचा खूप प्रमाणात त्रास होत होता. तर अशा या त्रासाला कंटाळून आम्ही मागच्या 2 वर्षापासून खूप हैराण झालेलो होतो. मागच्या वर्षी पण आम्ही ज्यावेळेस पीक घ्यायला गेलो तर अक्षरशः संपूर्ण पीक हे आम्ही रात्रभर सांभाळून सुद्धा आम्हाला त्याचा काही फायदा होत नव्हता. शेवटी आम्ही कंटाळलेलो होतो आणि सहज एकदा आमचं असं चालू होतं, आम्ही यूट्यूबलाही सर्च करत होतो की काय करता येईल यासाठी. तर एकदा आम्ही पुण्याच्या अधिवेशनालाही गेलो होतो. त्या ठिकाणी सोलार एनर्जीवरती पॉवर फेन्सिंग अशा प्रमाणे करता येते फक्त माहिती मिळाली होती, परंतु ऍक्च्युअली आम्ही कुठं पाहिलं नव्हतो. परंतु नाशिकला ज्यावेळेस गेलो त्यांच्याशी आमच्या संपर्क आला एनर्जी चक्रवाल्याशी आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम तर अगदी सोपा आहे, म्हणजे तुम्ही फक्त हे एवढं मशीन घ्या, याची किंमत पण काही एवढी जास्त नाही आहे, तुमच्या याच्यामध्ये बसेल आणि तुमच्या पिकाच्या याच्यात 10 पटीने तुम्ही तुमचं नुकसान हे वाचू शकता. तर त्यांच्याशी जेव्हा बोलणं केलं तर त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली आणि एक छोटासा डेमो त्यांनी त्या ठिकाणी करून दाखवला, तारेला करंट वगैरे कसं आहे. तर ते आम्हाला आवडलं. त्याच्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की आपण आता केळी लागवड केलेली आहे. तर केळी लागवडीमध्ये सुद्धा डुकरांचा खूप त्रास झाला होता. अक्षरशः हे जे झाड आहे हे झाड डायरेक्ट या ठिकाणाहून डायरेक्ट डुक्कर ठोसा मारून कंट्रोल टाकत होतो. जवळजवळ 250 झाड या ठिकाणी कटवलेलं होतं. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी ताबडतोब तुम्हाला मशीन पाठवतो. मग त्यांनी व्यवस्था केली आणि मशीन पाठवल्यानंतर आम्ही तार फिनिशिंग वगैरे सर्व केलं आणि या ठिकाणी हे सोलार एनर्जीचं हे करंट पॉवर बसवलं. याचा एक उद्देश असा आहे या सोलार पॉवरचा की आपण डायरेक्टली जे करंट तारांमध्ये सोडतो तर त्याला कोणी चिपकलं तर त्यावेळेस त्याचा मरण्याचा खूप धाक असतो. परंतु याचं एक टेन्शन नाही आहे की याला फक्त आपण नुसता धक्का कोणाचा लागला तर फक्त एक करंट लागतं जोरात आणि बाजूला फेकली जातो. त्याच्यामुळे आपल्याला जीवित हानी वगैरे कुठल्या प्रकारची होत नाही, कुठल्याही प्रकारचे जंगली शॉपदही मरत नाही. फक्त त्यांना धक्का लागल्यानंतर ते या ठिकाणाहून पूर्णपणे चालले जातात आणि नवीन या ठिकाणी येण्याचं काम करत नाही. तार दिसला म्हणजे ते ऑटोमॅटिक पळत सुटतात. आम्ही कुत्रे वगैरे आता या ठिकाणी यायला, कुत्रे सुद्धा या ठिकाणी घुसत नाहीत मध्ये. आता इंजेक्शन झालं आणि रात्री झोपण्याचा त्रासही मिटला. रात्री सांभाळ थंडीमध्ये किंवा याच्यामध्ये येण्याचं काम राहिलं नाही आणि अशा प्रकारे तार फिनिशिंगचं जे काम आहे हे फक्त जवळजवळ 10-15 हजारामध्ये आम्ही 15 एकर क्षेत्राला हे संपूर्ण करून घेतलेलं होतं. आमच्या या ठिकाणी जवळजवळ 50 एकर क्षेत्र आहे. एवढं मशीन जे आहे ते आम्हाला 50 एकर क्षेत्राला सुद्धा सफिशियंट आहे आणि एकदम कमी किमतीमध्ये असल्यामुळे हे आपण सर्व शेतकरी बंधू अशा प्रकारे आपल्या जमिनीचा बंदोबस्त करून या एनर्जी चक्राद्वारे आपल्या जंगली शोपदांपासून आपण आपलं संरक्षण करून घेऊ शकतो.
तरी हे खूप चांगलं उपकरण आहे आणि सर्व शेतकरी बंधूंना हे फायद्याचंच आहे. तरी ज्यांना कोणाला अशा प्रकारचा त्रास आहे तर त्यांनी हे मशीन लवकरात लवकर बसून. नमस्कार. मलाही या भावांनी सांगितलं त्याप्रमाणे त्रास होतो आणि मी हे चक्र बसवल्यानंतर सोलर एनर्जी चक्र बसवल्यानंतर मला त्याच्यापासून भरपूर प्रमाणात फायदा होत गेला आहे. पिकांचंही नुकसान होत नाही आहे. इतना जन आशीर्वाद.